आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी प्रज्ञा अभंग, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत टॅक्स घोटाळा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांसह हा घोटाळा होत असल्यामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये केडीएमसीचे 19.60 कोटी रुपये एवढे नुकसान झाले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात करबुडव्यांची संख्या मोठी आहे. आर्थिक वर्ष संपत येताच प्रभाग अधिकाऱ्यांना थकबाकी वसूल करण्याचं टार्गेट केडीएमसीकडून दिलं जातं. अशावेळी केडीएमसीचे अधिकार थकबाकीदारांकडून मोठ्या रकमेचे चेक घेतात. मात्र आर्थिक वर्ष संपल्यानंतर हे चेक बँकेत टाकले की ते बाउन्स होतात. अशाच प्रकारे केडीएमसीत मागील 2 वर्षात तब्बल 19.60 कोटी रुपयांचे चेक बाउन्स झाले आहेत. एकीकडे केडीएमसीत असलेल्या आर्थिक चणचणीमुळे विकासकामांना खीळ बसत असताना दरवर्षी हे असे प्रकार होत असल्यानं यामागे अधिकारी आणि थकबाकीदाराचं संगनमत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केलाय. या थकबाकीदारांची यादी न्यूज स्वानंदच्या हाती लागली असून यात प्रभाग समिती हाय थकबाकीची आकडेवारीही नमूद करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 2 वर्षात या थकबाकीदारांवर केडीएमसीनं कुठलीही फौजदारी कारवाई केली नाही. यामुळे या सगळ्यात अधिकारी आणि थकबाकीदार अशा दोघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केली आहे. या नव्या आर्थिक घोटाळ्यामुळे केडीएमसीचे अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. स्थायी समितीमध्ये ज्यावेळेला टॅक्स पाणी या बाबतीतल्या जे उत्पन्न आहे त्याची जेव्हा आम्ही चर्चा केली त्यावेळेला एक गोष्ट निदर्शना आली की 31 मार्चला जी कारवाई थकबाकीदारांवर होते ती टाळण्यासाठी काही अधिकाऱ्यांच्या सहमतीने लोक चेक देतात आणि नंतर ते बाउन्स करतात. असं लक्षात आलं की मागच्या 2 वर्षामध्ये अशी आम्ही पूर्ण माहिती घेतली आणि त्यात जवळपास 19.60 कोटी चेक हे बाउन्स झालेले आहेत आणि त्याच्यावर प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आणि त्यामुळे स्थायी समितीमध्ये याच्यावर चर्चा होणार असा आम्ही निर्णय केला की हे जे बाउन्स होणारे चेक आहेत ह्या थकबाकीदारांवर अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ती जर झाली नाही तर पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची कारवाई पहिल्या अधिकाऱ्यांवर होईल आणि जे लोक चेक बाउन्स करतात त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे की अशा प्रकारची महापालिकेची फसवणूक यापुढे त्यांना करता येईल. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.